You're watching Ahmednagar City Channel. कोटला परिसरातील मंगळवार बाजारात 7 सुमारास किरकोळ कारणावरून दोन गटात वाद झाले, याचे रूपांतर दगडफेकीत झाले. एका गटाकडून तुफान दगडफेक करण्यात आली, यात दोन युवक जखमी झाले. 3 वाहनांवर दगडफेक झाल्याने त्याचे नुकसान झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. घटनास्थळी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक खैरे, पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, कोतवालीचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख, पिंगळे उपनिरीक्षक साळुंके पवार आदी फौज फाट्यांसह घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. घटनास्थळी दगडाचा खच पडला होता, ज्यावेळी धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस परिसरात फिरून आरोपीचा शोध घेत आहेत. तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये आरोपी शेहबाज बॉक्सर तोसीफ उर्फ तौशेख, बाबू खान, शाकीर शेख, सलमान खान, मोहसिन सादिक शेख व इतर 10-12 जणांवर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.